नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण काही महत्वाच्या चालू घडामोडी डिस्कस करणार आहे आणि बघा चालू घडामोडी बघा प्रत्येक पेपरमध्ये टर्निंग पॉईंट ठरत असतो बाकीचं बघा आपलं सगळं म्हणजे वाचलेलं असतं परंतु चालू घडामोडी काय विचारते आणि सांगता येत नाही त्यामुळे मित्रांनो ना सर्वांनी काय करायच्या नोट्स काढायचे आहेत शांत कोपरामध्ये जाऊन पहिला प्रश्न आहे बघा त्रेपन्नव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये कोणत्या चित्रपटाला पटाला गोल्डन पिकॉक हा पुरस्कार देण्यात आलेला आहे भिरी भिरी आय एम पी प्रश्न आहे तर राईट आन्सर याचा ऑप्शन क्रमांक एक आय हॅव इलेक्ट्रिक ड्रीम्स या पुरस्काराला बघा गोल्डन पिकॉक या पुरस्कार देण्यात आला आहे मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला जर अशाच चालू घडामुळे आणि महत्त्वाचे के बघायचे असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून नक्कीच ऑन करा कारण की आता कर, भरपूर भारतीय निघणार आहेत तलाठी भरतीसुद्धा या ठिकाणी बघा आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे सगळ्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आणि जे नवीन असतील बघा त्यांनी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तुम्हाला या ठिकाणी चालू घडामुळे भेटत राहणार आहेत आणि व्हिडिओला नक्कीच एक लाईक करायचं आहे बघा आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट बघा दोन हजार लाईक आहे तुम्ही नक्कीच दोन हजार लाईक पूर्ण करणार बघा त्रेपन्नवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोणत्या ठिकाणी पार पडला एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे बघा तर राईट आन्सर हे बघा याचं ऑप्शन क्रमांक दोन पणजी या ठिकाणी बघा हा पार पडलेला आहे गोव्याची राजधानी पणजी या ठिकाणी बघा त्रेपन्नवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पार पडलेला आहे पुढचा प्रश्न बघा गोवा येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवमध्ये भाषेमध्ये बनवलेला पहिला विज्ञान माहितीपट या नाम प्रदर्शित झाला तर कोणत्या भाषेमध्ये बनवला तो तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक चार संस्कृत कोणती भाषा बघा ती संस्कृत भाषेमध्ये या ठिकाणी बनवला होता होतो पुढचा प्रश्न बघा आणि जी जे युद्ध अभेशेत बघा या ठिकाणी आपल्याला विचारले आहे हरिमाऊ शक्ती दोन हजार बावीस हा जो काय लष्करी युद्ध सारो आहे भारत आणि कोणत्या देशामध्ये झाला तर राईट आन्सर बघा भारत आणि मलेशियामध्ये बघा हा युद्ध सारोव झालेला आहे लक्षात ठेवा हरिमाऊ शक्ती दोन हजार बावीस कुडं भारत आणि मलेशिया पुढचा प्रश्न आहे बघा भारतामध्ये कोणत्या ठिकाणी चार डिसेंबर ते सात डिसेंबर दरम्यान पहिली जी ट्वेंटी शेर्पा बैठक होणार आहे अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे बघा तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन उदयपूर या ठिकाणी बघा लक्षात ठेवा भारतामध्ये चार ते सात डिसेंबर दरम्यान पहिली जी ट्वेंटी शर्प बैठक आहे उदयपूर या ठिकाणी होणार आहे पुढचा तर मित्रांनो बघा आपल्यासाठी मी जेवढे काही जिकेची व्हिडिओ आणि करंट अफेअर्सचे व्हिडिओ घेतले असतील त्याची आपण पीडीएफ अवेलेबल केली बघा ज्यांना कोणाला पीडीएफ पाहिजे असेल तर त्यांनी बघा जो काही आपला फोनपे नंबर आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी याला बघा एकशे एकोणपन्नास रुपये पाठवायचे किती एकशे एकोणपन्नास रुपये यामध्ये मित्रांनो बघा अडीच हजार प्रश्न असणार आहेत वन लाईनर आणि बाकीचे काही एमसू सुखे असणार आहेत जे आपण बघा जे आय एम पी आय एम पी टॉपिक आहेत बघा त्यावर घेतलेले आहेत ते, ते सगळं तुम्हाला बघा त्या पी डी एफमध्ये अवेलेबल करून दिले जाणार आहे त्यामुळे मित्रांनो ज्यांना कोणा ह्या पी डी एफ पाहिजे असतील तर त्यांनी बघा आपला जो काही फोनपे नंबर आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न आणि त्याच नंबरला बघा व्हॉट्सअपला त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचं किती एकशे एकोणपन्नास रुपये तुम्हाला सेंड करायचे आहेत त्यामध्ये तुम्हाला पी डी एफ पूर्णपणे पाठवली जाईल एका ओव्हरमध्ये सलग सात षटकार ऋतुराज गायकवाडने कोणत्या क्रिकेट स्पर्धेमध्ये मानले तर राईट आन्सर हे बघा याचा ऑप्शन क्रमांक दोन विजय हजारे ट्रॉफी लक्षात ठेवा विजय हजारे ट्रॉफी मध्ये बघा ऋतुराज गायकवाडने एकाच ओव्हरमध्ये सात षटकार मारलेले आहेत लक्षात ठेवा सात षटकार पुढचा प्रश्न अत्यंत महत्वाचा बघा सर्वात मोठा जागृत सक्रिय ज्वालामुखी मौना लोआ अमेरिकेतील हवाई द्वीपवर याचा जो काही उद्रेक होतो तारीख या ठिकाणी विचारली तर राईट आन्सर बघा कधी याचा उद्रेक झाला तर बघा अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार बावीसला बघा याचा उद्रेक झालेला लक्षात ठेवा अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार बावीसला पुढचा प्रश्न आहे बघा पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे सर्वांनी स्टार मारून लिहून ठेवा अब्देल फताह लक्षात ठेवा अब्देल फताह अल सिसी यांना दोन हजार तेवीसमध्ये प्रजासत्ताक दिनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलेलं आहे तर ते कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत फिरी फिरी आय एम पी प्रश्न आहे तर लक्षात ठेवा इजिप्त ऑप्शन क्रमांक चार कोणत्या देशाचे आहेत इजिप्त या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत पुढचा प्रश्न बघा भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली एकदम आय एम पी प्रश्न आहे भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली सर्वांनी याचं राईट आन्सर दिलेलं आहे बरोबर कोणाची बघा ऑप्शन क्रमांक चार पी टी उषा लक्षात ठेवायचा आपल्याला पी टी उषा यांची बघा या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली नेक्स्ट क्वेश्चन काय बघा एस कप दोन हजार बावीस याची जे काय एकशे दहावी आवृत्ती आहे त्याचं विजेतेपद कुणी पटकवलं तर कॅनडा या देशाने बघा याचं विजेतेपद पटकवलेलं आहे कोणत्या कॅनडा या देशाने याचं विजेतेपद पटकवलेलं आहे पुढचा प्रश्न आहे बघा राष्ट्रीय कॅडेट कोर्स युन सी सी लक्षात ठेवा एन सी सीने ने सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी आपला कितवा वर्धापन दिवस साजरा केला तर चौऱ्याहत्तरवा वर्धापन दिवस साजरा केलेला आहे लक्षात ठेवा चौऱ्याहत्तरवा वर्धापन दिवस साजरा केलेला आहे तर बघा आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत एकनाथ शिंदे आहेत बघा एक एक पॉइंट महत्वाचा आहे परिवहन मंत्री कोण आहेत बघा एकनाथ शिंदेचे जरी ऑनलाईनवर प्रश्न असले तरी पण बघा कानामध्ये हेडफोन घालून ऐकायचं आहे आपल्याला सामाजिक न्याय मंत्री कोण आहेत बघा ते सुद्धा एकनाथ शिंदे आहेत अल्पसंख्याक मंत्री सुद्धा कोण आहेत बघा एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री कोण आहेत आपले देवेंद्र फडणवीस आहेत गृहमंत्री कोण आहेत बघा ते सुद्धा देवेंद्र फडणवीस आहेत आलं लक्षात वित्त मंत्री सुद्धा कोण आहेत बघा देवेंद्र फडणवीस आहेत विधी व न्याय मंत्री कोण आहेत देवेंद्र फडणवीसचे महसूल मंत्री कोण बनलेत बघा राधाकृष्ण विखे पाटील बनलेले आहेत पर्यटन मंत्री कोण बनलेत मंगल प्रभात लोढा बनलेले आहेत उद्योग मंत्री बघा उदय सामंत त्यानंतर बघा शिक्षण मंत्री शिक्षण मंत्रीत बघा दीपक केसरकर आरोग्य मंत्रीत बघा तानाजी सावंत एकदम आय एम पी प्रश्न आहे पाणी पुरवठा मंत्री कोण आहेत बघा गुलाबराव पाटील पाणी पुरवठा मंत्री आहेत पुढचा प्रश्न कृषी मंत्री बघा अब्दुल सत्तार हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे परिवहन मंत्री बघितला आपण एकनाथ शिंदे आहेत सहकार मंत्री कोण आहेत बघा अतुल सावे सहकार मंत्री आहेत क्रीडा मंत्री कोण आहेत बघा गिरीश महाजने क्रीडा मंत्री आहेत ग्रामविकास मंत्री कोण आहेत तर गिरीश महाजने ग्रामविकास मंत्री आहेत स्टार मारून ठेवा सगळे प्रश्न महत्वाचे आहेत आदिवासी विकास मंत्री कोण आहेत डॉक्टर विजयकुमार गावित आहेत राज्य उत्पादन शुल्क कोण आहेत बघा शंभूराजे देसाई विधानसभा सभापती कोण आहेत विधानसभा सभापती तर राहुल नार्वेकर बनलेले आहेत एकदम आय एम पी क्वेश्चन आहे तर बघा जे काही देवेंद्र फडणवीस आहेत बघा ते देवेंद्र फडणवीस गडचिरो जिल्ह्याचे पालकमंत्री बनले आहेत पहा पुढचा प्रश्न पहा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री कोण बनलेले आहेत तर राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक एक मंगल प्रभात लोढा हे मुंबई उपनगरचे पालकमंत्री बनलेले आहेत मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत तर दीपक केसकर बघा मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत कोण दीपक केसकर तर आपण आता सर्व जिल्ह्याला एकदा रिव्हिजन मारूयात मुंबई शहर कोल्हापूर मुंबई शहर आणि कोल्हापूरचे कोण आहेत बघा दीपक केसकर मुंबई उपनगरचे आहेत बघा मंगलप्रभात लोढा अहमदनगरचे कोणकोणते आहेत अहमदनगर आणि सोलापूरचे राधाकृष्ण विखे पाटील लक्षात ठेवा राधाकृष्ण विखे पाटील अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्याचे आहेत नाशिक जिल्ह्याचे कोण आहेत बघा दादा भुसे नाशिक जिल्ह्याचे आहेत पुणे जिल्ह्याचे चंद्रकांत पाटील आहेत पहा बुलढाणा जिल्ह्याचे पालक रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याचे उदय सामंत बनलेले आहेत हिंगोली जिल्ह्याचे बघा अब्दुल सतार हे बनलेले आहेत कोण अब्दुल सतार संभाजीनगरचे बनले आहेत बघा संदीपान भुमरे लक्षात ठेवा संदीपान भुमरे हे संभाजीनगरचे बनलेले आहेत नेक्स्ट बघा जालना जिल्ह्याचे कोण आहेत जालना आणि बीड जिल्ह्याचे अतुल सावे लक्षात ठेवा जालना आणि बीड जिल्ह्याचे अतुल सावे बनलेले आहेत यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री बनलेत बघा संजय राठोड ठाणे आणि सातारा जिल्ह्याचे शंभूराज देसाई पालकमंत्री बनलेले आहेत परभणी जिल्ह्याचे बघा तानाजी सावंत बनलेले आहेत एकदम आय एम पी आहे परभणीचे कोण आहेत तानाजी सावंत सांगली जिल्ह्याचे बघा सुरेश खाडे बनलेले आहेत लक्षात ठेवा सांगली जिल्ह्याचे सुरेश खाडी बनलेले आहेत त्यानंतर हे बघा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्याचे जे काही पालकमंत्री आहेत ते रवींद्र चव्हाण हे आहेत त्यानंतर बघा चंद्रपूर गोंदिया चंद्रपूर गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री बनले आहेत बघा सुधीर मुनगुंटीवार देवेंद्र फडस फडणवीस यांच्याकडे बघा सहा जिल्ह्याचे पालकमंत्रीपदे किती सहा जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद आहे ते बघा कोणकोणतं आहे नागपूर आहे वर्धा अमरावती अकोला भंडारा आणि गडचिरोली कोणाशी सहा जिल्ह्याचं पालकमंत्रीपद कोणाकडे देवेंद्र फडणवीस यांच्याकडती विधानसभेचे विरोधी पक्षनेता कोण आहेत अजित पवार आहेत पहा विधानपरिषदेचे सभापती आहेत रामराजे निंबाळकर विधान परिषदचे उपसभापती कोण आहेत नीलम गोरे विधानपरिषद विरोधी पक्षनेता कोण आहेत अंबादास दानवे त्यानंतर हे महाराष्ट्रातील आताच बघितलं आपण मुख्यमंत्री राज्यपाल कोण आहेत बघा या ठिकाणी भगतसिंग कोश्यारी मुख्य सरन्यायाधीश आहेत दीपांकर दत्ता निवडणूक आयुक्त कोण आहेत यु पी एस मदान लोक आयुक्त आहेत बघा व्ही एम कानडे एम पी एस च्या अध्यक्ष आहेत के आर निंबाळकर महाधिवक्ता कोण आहेत आशुतोष कुंभकोणी कोण कोने, आहेत आशुतोष कुंभकोणी राज्य मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्ष कोण आहेत के के तातेड लक्षात ठेवायचं आपल्याला कोण आहेत के के तातेड राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष कोण आहेत रुपाली चाणककर मुख्य सचिव कोण आहेत बघा मनुकुमार श्रीवास्तव गृहसचिव कोण आहेत बघा आनंद लिमये त्यानंतर पोलीस महासंचालक आहेत आपल्या महाराष्ट्राचे रजनीश शेठ लक्षात ठेवा कोण आहेत रजनीश सेठ मुंबई पोलीस आयुक्त आहेत विवेक फनसाळकर गृहमंत्री बघा अमित शहा सेनेच्या अध्यक्ष म्हणजे सी डी एस कोण आहेत बघा अनिल चव्हाण पहिले सी डी एस कोण होते बघा तर बिपिन रावत बघा पहिले सी डी एस होते लष्कर प्रमुख आहेत बघा मनोज पांडे उपलष्कर प्रमुख आहेत बी एस राजू हे पण लक्षात ठेवा कोण आहेत बी एस राजू लष्करी सचिव आहेत बघा पी जी के मेनन त्यानंतर या ठिकाणी बघा पोलीस महासंचालक रजनीश शेठ मुंबई पोलीस आयुक्त कोण आहेत बघा विवेक फनसाळकर आहेत एन आय आयचे प्रमुख कोण आहेत दिनकर गुप्ता संयुक्त राष्ट्र संघाचे प्रमुख कोण आहेत बघा अँटनिओ गुटरेस आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे कोण आहेत बघा जोआन दोनोग त्यानंतर जागतिक व्यापार संघटना कोण आहेत बघा नोजी ओकोजो इवेला आयोग सारखा राज्यस्तरीय संस्था स्थापन केली जाईल तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जनतेच्या तक्रारीचं निराकरण करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने सी एम दा हेस वेब पोर्टल चालू केलं तर मणिपूर राज्य सरकारने चालू केलं कोणत्या देशातील प्रसिद्ध चित्रपट निर्माता जीन लुक गोगार्ड यांचं वयाच्या एक्क्याण्णव्या वर्षी निधन झालं तर फ्रान्स नेक्स्ट बघा अलीकडेच जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण बनली तर गौतम आदानी बेजोसला मागे टाकून कोणता शांघाय को ऑपरेशन ऑर्गनायझेशनचा नववा सदस्य देश बनला तर इराण देश बनलेला आहे संपूर्ण डिजिटल ॲड्रेसिंग सिस्टीम लागू करणारं देशातील पहिलं शहर कोणतं असेल तर इंदोर मध्य प्रदेश लक्षात ठेवा इंदोर मध्य प्रदेश सतरा सप्टेंबर रोजी राष्ट्रव्यापी ऐच्छिक रक्तदान अभियान रक्तदान अमृत महोत्सव कोणी चालू केला तर बघा मनसुख मांडविया हे आरोग्य यांनी चालू केला अलीकडेच कोणत्या देशात एक लाखाहून अधिक लोकांनी एका दिवसामध्ये रक्तदान करून जागतिक विक्रम केला तर बघा आपल्या भारत देशाने कोणत्या मंत्रालयाने स्वच्छ सागर सुरक्षित सागर नावाने समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम चालू केली तर बघा पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सतरा सप्टेंबर रोजी मध्य प्रदेशमधील कुनो नॅशनल पार्कमध्ये किती चित्ते सोडले तर किती चित्ते सोडले बघा एकूण आठ चित्ते सोडले याच्यामध्ये पाच माद्या म्हणजे पाच माद्या आणि तीन नर आहेत लक्षात ठेवा एकूण आठ चित्ते सोडले पुढचं काय बघा शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनची पहिली सांस्कृतिक आणि पर्यटन राजधानी कोणत्या शहराचं नाव होतं तर वाराणसी उत्तर प्रदेश नुकताच भारताचा शहात्तरवा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनला तर बघा प्रणव आनंद आणि पंच्याहत्तरवा कोण बनला याचं कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ पॉज करून लगेच सांगा नेक्स्ट हे बघा कोणत्या कंपनीने अंबुजा सिमेंट आणि ए सी सी सिमेंट सहा पॉईंट चार बिलियन डॉलरमध्ये विकत घेतलं तर आदानी समूहाने हे विकत घेतलेलं आहे कझाकिस्तानची राजधानी नूर सुलताने हे नवीन नाव ठेवण्यात आलेलं आहे तर लक्षात ठेवा काय नाव ठेवलं असताना मुख्यमंत्री दा आहे सी सामान्य लोकांचा तक्रारीचं निराकरण करण्यासाठी इनफॉर्म सीएम नावाचं पोर्टल कोणी चालू केलं तर एन बिरेन सिंग यांनी मणिपूरचे मुख्यमंत्री आहेत बधिरांचा आंतरराष्ट्रीय सप्ताह दोन हजार बावीस कधीपासून साजरा केला जात आहे तर एकोणीस ते पंचवीस सप्टेंबरपासून साजरा केला जात आहे किती एकोणीस ते पंचवीस सप्टेंबरपासून पयांग लहबोल महोत्सव दोन हजार बावीस कोणत्या राज्यामध्ये साजरा केला तर सिक्कीम या राज्यामध्ये साजरा केला वाहतूक क्षेत्रासमोरील आव्हानांना तोंड देण्यासाठी राष्ट्रीय लॉजिस्टिक धोरण कोणी चालू केलं तर कोणी चालू केलं हे नरेंद्र मोदी यांनी चालू केलं राज्यांच्या पर्यटन मंत्र्यांची राष्ट्रीय परिषद दोन हजार बावीस कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती धर्मशाळा हिमाचल प्रदेश या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती सागरी पर्यटनाला चालना देण्यासाठी ग्रीन फिक्स हब नावाचं जागतिक डिजिटल व्यासपीठ कोणी चालू केलं तर संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमने हे चालू केलेले चीनला मागे टाकून कोणता देश हा श्रीलंका सर्वात मोठा द्विपक्षीय कर्जदार म्हणून उदयास आला तर भारत लक्षात ठेवा भारत चीनला मागे टाकून बनलेला आहे अक्षय ऊर्जेला चालना देण्यासाठी अदानी ग्रीनने तीनशे पंचवीस मेगावॅट क्षमतेचा पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या ठिकाणी चालू केला तर बघा थार मध्य प्रदेश या ठिकाणी चालू केला भारतातील पहिला स्वच्छ सुजल प्रदेश कोणता आहे तो अंदमान निकोबार बेटे बघा त्या संपन्न झालेल्या कॉमनवेल्थ गेम दोन हजार मध्ये जी काही पदक तालिका आहे त्यामध्ये आपला भारत हा कितव्या स्थानावरती राहिलेला आहे एकदम आय एम पी आहे तर नुकतीच जी काही कॉमनवेल्थ गेम झालेले आहेत यामध्ये भारत आपला चौथ्या स्थानावरती राहिलेला आहे लक्षात ठेवा चौथ्या स्थानावरती पहिल्या स्थानावरती कोण आहे ऑस्ट्रेलिया टोटल बघा एकूण एक एक इंग्लंण। एकशे अठ्याहत्तर या ठिकाणी पदकं जिंकलेले आहेत दुसऱ्या स्थानावरती इंग्लंड इंग्लंडने बघा एकशे शहात्तर पदक जिंकलेलं आहे आणि तिसऱ्या स्थानावरती कॅनडा आहे बघा कॅनडाने ब्याण्णव पदक जिंकले आणि आपल्या भारताने बघा एकसष्ट पदक जिंकलेले आहेत किती एकसष्ट पदक जिंकून भारतात चौथ्या स्थानावरती राहिलेला आहे विधान परिषद विरोधी पक्षनेते खालीलपैकी कोण आहेत बरोबर उत्तर बघा ऑप्शन क्रमांक बी अंबादास दानवे बघा विधान परिषद विरोधी पक्ष आहेत लक्षात ठेवा अंबादास दानवे पुढचा प्रश्न बघा आपण थोडी जनरल माहिती बघूयात तर विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत बघा राहुल नार्वेकरे विधानसभेचे सभागृह नेते आहेत एकनाथ शिंदे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते कोण आहेत बघा अजित पवार आहेत लक्षात ठेवा विरोधी पक्ष नेते कोण आहेत अजित पवार विधानपरिषद उपसभापती कोण आहेत तर नीलम गोरे विधानपरिषद सभागृह नेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी नेते आहेत अंबादास दानवे पुढचा प्रश्न आहे नीती पुढचा प्रश्न काय बघा नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत तर राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक बी सुमन बेरे लक्षात ठेवा उपाध्यक्ष कोण आहेत सुमन बेरे आहेत आणि आपल्याला विचारलं परमेश्वरन अय्यर कोण आहेत तर नीती आयोगाचे काय बघा सीईओ आहे लक्षात ठेवा सीईओ पुढचा प्रश्न बघा नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात तर बघा पंतप्रधाना आपल्या नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात कोण असतात पंतप्रधानी नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात पुढचा प्रश्न महाराष्ट्र पोलिस दलातील पहिल्या आयर्नमॅन ओमन खालीलपैकी कोण ठरले आहेत तर राईट आन्सर याचा ऑप्शन क्रमांक सी आश्विनी देवरे लक्षात ठेवा अश्विनी देवरे पुढचा प्रश्न काय बघा महाराष्ट्रामध्ये सध्या किती रामसर स्थळे आहेत महाराष्ट्रामध्ये किती रामसर स्थळे आहेत तर बघा तीन आहेत पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते महाराष्ट्रातील रामसर स्थळ नाही रामसर स्थळ नाही तर चिलका सरोवर खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा चिल्का सरोवर कोणत्या ठिकाणी बाकीचे बघा नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य ठाणे खाडी क्षेत्र लोणार सरोवर हे काय बघा रामसर स्थळे आहेत आपल्या महाराष्ट्राचे कृषी मंत्री कोण आहेत महाराष्ट्राचे कृषी मंत्री कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक बी अब्दुल सत्तारे बघा आपल्या महाराष्ट्राचे कृषी मंत्री आहेत पुढील पैकी कोण भारताचा पंच्याहत्तरवा ग्रँड मास्टर बनलेला आहे खालीलपैकी कोण भारताचा पंच्याहत्तरवा ग्रँड मास्टर बनलेला आहे तर राईट आन्सर हे बघा याचा ऑप्शन क्रमांक एक व्ही प्रणव लक्षात ठेवा कोण बनलेला आहे व्ही प्रणव हा भारताचा पंच्याहत्तरवा ग्रँडमास्टर बनलेला आहे चौऱ्याहत्तरवा ग्रँडमास्टर कोण होतं तर राहुल श्रीवास्तव चौऱ्याहत्तरवा <cue> ग्रँडमास्टर कोण होतं राहुल श्रीवास्तव आणि भारताचा पंच्याहत्तरवा ग्रँडमास्टर बनलेला आहे व्ही प्रणव पुढचा प्रश्न पहा वज्रप्रहार हा खालीलपैकी कोणत्या देशाचा संयुक्त लष्करी युद्ध सराव आहे तर बघा वज्रप्रहार हा ऑप्शन क्रमांक चार भारत आणि अमेरिका दरम्यान होणारा संयुक्त काय बघा लष्करी युद्ध सराव आहे पुढचा आहे खालीलपैकी कोणाची नुकतीच पावर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या कंपनीच्या मुख्य वित्तीय अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे तर राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक चार प्रमोद कुमार कोणाची नियुक्ती करण्यात आली प्रमोद कुमार यांची नियुक्ती करण्यात आली दोन हजार सव्वीसमध्ये फिडे चेस ऑलिम्पियाड या स्पर्धेचं आयोजन खालीलपैकी कोणत्या देशामध्ये दे करण्यात येणार आहे तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक तीन उब्झेकिस्तान या दे देशामध्ये करण्यात येणार आहे लक्षात ठेवा उब्झकिस्तान खालीलपैकी कोणता दिवस हा दरवर्षी आंतरराष्ट्रीय मांजर दिवस म्हणून साजरा केला जातो कोणता आंतरराष्ट्रीय मांजर दिवस तर ऑप्शन क्रमांक दोन आठ ऑगस्ट लक्षात ठेवा कोणता दिवस हा दरवर्षी मांजर दिन म्हणून साजरा केला जातो तर आठ ऑगस्टला पुढचा प्रश्न पहा तमिळनाडूमधील वेल्स इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी अँड ॲडव्हान्स स्टडीज या विद्यापीठाने नुकतेच खालीलपैकी कोणत्या क्रिकेटपटूला मानद डॉक्टरेट मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित केलं आहे तर सुरेश रैना ऑप्शन क्रमांक दोन सुरेश रायनाला सन्मानित केलेला आहे पुढचा प्रश्न आहे बघा उदय ललित हे कितवे सरन्यायाधीश आहेत उदय ललित हे कितवे सरन्यायाधीश आहेत तर बघा ऑप्शन क्रमांक सी एकोणपन्नासावे सरन्यायाधीश लक्षात डायमंड लीग ही जी काय स्पर्धा आहे ही स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण बनलेला आहे ऑप्शन क्रमांक चोपडा हा खेळाडू पहिला भारतीय खेळाडू बनलेला आहे राज्य सरकारने नुकतीच त्यांच्या राज्यामध्ये नेथन्ना विमा दोन हजार बावीस सुरू केलेली आहे कोणती नेथन्ना विमा दोन हजार बावीस राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक तेलंगणा राज्य सरकारने सुरू केलेली आहे तर या ठिकाणी बघा तेलंगणा राज्याची निर्मिती दोन जून दोन हजार चौदाला ला झालेली राजधानी कोणती बघा हैदराबाद आहे राज्यपाल तमिलीसाई सुंदरराजन मुख्यमंत्री बघा के चंद्रशेखर राव विधानसभेचे एकशे एकोणीस जागा आहेत विधानपरिषद बघा शेहेचाळीस आहे लोकसभेचे बघा सतरा जागा आहेत किती सतरा सदस्य आहेत याची सीमा छत्तीसगड कर्नाटक आणि आंध्र प्रदेशला टच होते प्रमुख नद्याचा विचार केला तर गोदावरी आणि कृष्णा या ठिकाणी प्रमुख नद्या आहेत नुकतेच आपल्या निवृत्तीची घोषणा केलेली सेरेना विल्यम्स ही टीनिस खालीलपैकी कोणत्या देशाची आहे तर ही बघा ऑप्शन क्रमांक तीन अमेरिका या देशाची लक्षात ठेवा अमेरिका पुढचा प्रश्न आहे भारताच्या सशस्त्र दलाने नुकतेच ड्रोन ए थॉन नावाचा कार्यक्रम सुरू केला आहे तर राईट आन्सर बघा आपल्या भारतीय लष्कराने हा कार्यक्रम चालू केलेला आहे तर या ठिकाणी बघा ड्रोनच्या सार्वजनिक वापराला प्रोत्साहन देणारं भारतातील पहिलं राज्य आहे हिमाचल प्रदेश पुढचा प्रश्न पहा खालीलपैकी कोण मिस इंडिया यू एस ए दोन हजार बावीस या स्पर्धेची विजेती ठरली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन आर्या वाळवेकर कोण ठरलेली बघा आर्या वाळवेकर ही ठरलेली आहे जेम्स मॉरप यांनी नुकतेच खालीलपैकी कोणत्या देशाच्या पंतप्रधान पदाची शपथ पद घेतली तर ऑप्शन क्रमांक दोन पापू गिनी कोणता देश आहे बघा पापू गिनी देशाची काय केलेली पंतप्रधान पद या पदाची शपथ घेतली आहे सध्या चर्चेत असलेल्या मॅडम प्रेसिडेंट अ बायोग्राफी ऑफ द्रौपदी मुर्मू या पुस्तकाचे लेखक कोण आहेत राईट आन्सर या ऑप्शन क्रमांक चार सतीश साहू लक्षात ठेवा सतीश साहू या पुस्तकाचे लेखक आहेत भारता भारताच्या स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षाच्या स्मरणार्थ खालीलपैकी कोणत्या सोशल मीडिया कंपनीने इंडिया की उडान नावाचा कार्यक्रम चालू केला तो ऑप्शन क्रमांक चार गुगलने हा कार्यक्रम चालू केलेला आहे लक्षात ठेवा कोणता कार्यक्रम आहे बघा इंडिया की उडान हा कार्यक्रम कोणी चालू केला तर गुगलने चालू केलेला आहे गुगल पुढचा प्रश्न आहे पहा खालीलपैकी कोणत्या पुरुष क्रिकेटपटूला नुकतेच जुलै दोन हजार बावीस साठी आय सी सी प्लेयर ऑफ द मंथ हा पुरस्कार देण्यात आलेला आहे व्हेरी व्हेरी आय एम पी आहे तो ऑप्शन क्रमांक एक प्रभात जयसूर्या लक्षात ठेवा प्रभात जयसूर्या नेक्स्ट हे बघा खालीलपैकी कोणता दिवस हा जागतिक सिंह दिन म्हणून साजरा करण्यात येतो तर दहा ऑगस्टला बघा जागतिक सिंह दिन म्हणून साजरा करण्यात येतो कोणता दहा ऑगस्ट लक्षात ठेवा वर्ल्ड लाईन डे दरवर्षी दहा ऑगस्ट रोजी जागतिक सिंह दिन म्हणून पाळला जातो सिंहाबद्दल जागरूकता पसरवण्याचं मुख्य उद्दिष्ट आहे पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणता दिवस हा जागतिक अवयवदान दिन म्हणून साजरा केला जातो तर जागतिक अवयवदान हा तेरा ऑगस्टला साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक तीन तेरा ऑगस्टला वर्ल्ड ऑर्गन डे पुढचा प्रश्न आहे सध्या चर्चेत असलेली रुपल चौधरी खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर सध्या चर्चेत असलेली रुपल चौधरी धावणे ऑप्शन क्रमांक दोन धावणे या खेळाशी संबंधित आहे तर बघा वर्ल्ड ॲथलीट या संघटनेकडून आयोजित करण्यात येणारी द्विवार्षिक स्पर्धा आहे रुपल चौधरीने चारशे मीटरमध्ये भारताला कांस्य पदक जिंकून दिलेलं आहे चारशे मीटर मिश्र रिलेपमध्ये रॅप यू ट्वेंटी वर्ल्ड स्पर्धेमध्ये दोन पदे जिंकणारे एकमेव भारतीय रुबल चौधरी आहे पुढचा प्रश्न आहे बघा प्रदीप पटवर्धन यांचं नुकतंच वयाच्या पासष्टव्या वर्षी निधन झालं तर ते कोण होते तर हे अभिनेते होते ऑप्शन क्रमांक चार अभिनेते नेक्स्ट क्वेश्चन आहे सध्या चर्चेत असलेला निपम सध्या चर्चेत असलेला निपम हा उपक्रम कोणत्या शास्त्राशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक दोन बौद्धिक संपदा लक्षात ठेवा सध्या चर्चेत असलेला जो काय निपम हा उपक्रम आहे हा बौद्धिक संपदेशी संबंधित आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहेत तर आपल्या सर्वांना माहिती आहे आपल्या महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री बनलेत बघा एकनाथ शिंदे लक्षात ठेवा एकनाथ संभाजी शिंदे हे आपल्या महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री बनलेले आहेत यांच्या अगोदर कोण होते बघा उद्धव ठाकरे होते हे व्यक्तीनुसार एकोणास एकोणीसावे मुख्यमंत्री होते आणि एकनाथ शिंदे बघा हे विसावे मुख्यमंत्री बनलेले आहेत की ते विसावे आणि मित्रांनो बघा अशाच प्रकारचे के आणि चालू घडामोडीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच ऑन करा आणि मित्रांनो व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा बघा लाईक केलं कळतं की माझी मेहनत शंभर टक्के काम करते तर फक्त तुम्हाला लाईकच्या बटन आपला अंगठा टच करायचा आहे लवकर टच करा आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त आपण पाचशे लाईक ठेवू पाचशे लाईक तुम्ही लगोच लवकरच पूर्ण करणार आहे काय काय बघा लाईकच करत नाही लाईक करायला काय जातं मित्रांनो फक्त टच करायचं आपल्याला करा टच सर्वांनी मला तर बघा यांचं नाव काय बघा एकनाथ संभाजी शिंदे यांचं संपूर्ण नावे मतदारसंघ आहे बघा कोपरी पाच पाखाडी महाराष्ट्राची बघा हे तिसावे मुख्यमंत्री आणि व्यक्तीनुसार विसावे मुख्यमंत्री बघा यांचं प्राथमिक शिक्षण ठाणे जिल्ह्यामधील जे काही किसन नगर क्रमांक तीन या ठिकाणीमध्ये ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक तेवीस या ठिकाणी आहे वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी त्यांनी शिवसेनेच्या माध्यमामधून समाजकारण आणि राजकारणामध्ये त्यांनी प्रवेश केला होता विसाव्या वर्षापासूनच बघा माध्यमिक शिक्षणाचं ठाणे येथील मंगला हायस्कूलमध्ये झालं होतं आनंद दिघे यांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये किसन नगर येथील शिवसेनेचे शाखा प्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांची काय केली होती नियुक्ती केली होती एकनाथ शिंदे यांना दोन हजार चारमध्ये मध्ये ठाणे विधानसभा मतदारसंघामधून प्रथम उमेदवारी मिळाली होती बघा दोन हजार एकमध्ये मध्ये ठाणे महानगरपालिकेचे त्यांची सभागृहापदी निवड झाली होती दोन हजार चारमध्ये शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख आमदार आणि जिल्हा प्रमुख म्हणून ते पहिले बनले होते दोन हजार चौदामध्ये काय झालं पहा राज्याचे जे काही विरोधी पक्ष नेते त्यापदी त्यांची निवड झाली होती आणि दोन हजार चौदाच्या डिसेंबर महिन्यामध्ये शिवसेनेने राज्यातील भाजप प्रणाली सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम आणि सार्वजनिक उपक्रम मंत्री या पदाची जबाबदारी दिली होती आणि ज्यावेळेस दोन हजार एकोणीसमध्ये महाविकास आघाडी सरकार आलं होतं त्यामध्ये मंत्रिमंडळामध्ये त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम मंत्री हे पद मिळालं होतं तर बघा आपल्या महाराष्ट्राची निर्मिती सर्वांना माहिती आहे एक मे एकोणीसशे साठला ला झालेली मुख्यमंत्री बघा एकनाथ शिंदे राज्यपाल आहेत भगतसिंग कोश्यारी राजधानी कोणती बघा मुंबई बघा राष्ट्रीय उद्यान कोणकोणते त्या ठिकाणी चांदोली संजय गांधी ताडोबा हे काय राष्ट्रीय उद्यान आहेत महत्वाची धरणे पाहिले तर उजनी धरण पवना धरण जायकवाडी धरण आणि कोयना धरण हे आपले महत्वाचे धरणं आहेत पुढचा प्रश्न खूप महत्वाचा आहे बघा मुंबई पोलीस आयुक्त खालीलपैकी कोण बनले आहेत काय प्रश्न आहे मुंबई पोलीस आयुक्त खालीलपैकी कोण बनले आहेत तर बघा विवेक फनसाळकर हे बघा मुंबई पोलीस आयुक्त बनलेले आहेत यांच्या अगोदर कोण होते बघा संजय पांडे हे बघा मुंबई पोलीस आयुक्त होते परंतु सध्या विवेक फणसाळकर हे मुंबई पोलीस आयुक्त बनलेले आहेत पुढचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे बघा डायरेक्ट पेपरला छापण्याची शक्यता आहे मिस इंडिया वर्ड दोन हजार बावीस हा जो काही किताब आहे हा कोणी आपल्या नावावरती केलेला आहे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे Right राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक बी सिनी सदानंद शेट्टी कर्नाटकच्या बघा एकविसाव्या वर्षी त्यांनी हा किताब आपल्या नावावरती केलेला आहे पहा कर्नाटक राज्याची एकवीस वर्षीय सिनी सदानंद शेट्टी यांनी मिस इंडिया दोन हजार बावीसचा जो काही किताब आहे तो जिंकलेला आहे बघा आणि राजस्थानची रुबल शेखावत यांनी काय केलंय जी काय फेमेना मिस इंडिया दोन हजार बावीस आहे त्याची फर्स्ट रन अप ती राहिलेली आहे बघ कोण तर लक्षात ठेवा रुबल शेखावत हे जे काय आयोजन आहे बघा हे आपल्या मुंबईमध्ये झालं तर पहा मिस इंडिया वर्ल्ड वाईड दोन हजार बावीसचा किताब हा कोणी जिंकला होता तर खुशी पटेल लक्षात ठेवा मिस इंडिया वर्ल्ड वाईड दोन हजार बावीसचा किताब खुशी पटेलने जिंकला होता दुसरा पॉईंट आहे मिस वर्ल्ड दोन हजार एकवीसचा किताब हा कोणी जिंकला तर करोलिना बिलावास्का लक्षात ठेवा करोलिना बिलावास्का ह्या पोलंडचे आहेत बघा यांनी मिस वर्ल्ड दोन हजार एकवीसचा किताब आपल्या नावावरती हो केलेला आहे त्याच्यानंतर बघा मिसेस इंडिया गॅलेक्सी दोन हजार एकवीसचा किताब कोणी जिंकला होता तर निकिता सोकल यांनी जिंकला होता कोणी निकिता सोकल त्याच्यानंतर बघा चौथा पॉईंट मिसेज वर्ड दोन हजार बावीसचा किताब कोणी जिंकला तर शायलिन फोरडे यांनी जिंकला कोणी शायलिन फोर्डे यांनी हा किताब जिंकला होता त्यानंतर शेवटचा पॉईंट मिस इनिव्हर्स दोन हजार एकवीसचा किताब कोणी जिंकला तर हरनाथ संधू लक्षात ठेवा मिस इनिव्हर्स दोन हजार एकवीसचा किताब कोणी जिंकला होता हरनाथ संधूने हा किताब जिंकला होता पुढचा प्रश्न काय बघा सरकारी बसमध्ये ज्या काय महिला आहेत बघा त्या महिलांना तिकीटवरती पन्नास टक्के सवलत किंवा सूट देण्यासाठी कोणत्या राज्यामध्ये को नमन काय बघा को नमन योजना चालू केलेली तर कोणतं राज्य आपल्या सर्वांना माहीत पाहिजे हिमाचल प्रदेश राज्य सरकारने सरकारनेही के चालू केलेलं आहे कोणत्या हिमाचल प्रदेश राज्य सरकारने तर लक्षात ठेवा या ठिकाणी हिमाचल प्रदेश आलेलं आहे हिमाचल प्रदेश राज्याची निर्मिती पंचवीस जानेवारी एकोणीसशे एकाहत्तर झालेली राजधानी बघा आहे राज्यपाल बंडारू दत्तात्रय मुख्यमंत्री बघा जयराम ठाकूर विधानसभेचे त्या ठिकाणी बघा अडुसष्ट सदस्य आहेत लोकसभेचे बघा चार सदस्य आहेत राज्यसभेचे तीन सदस्य आहेत हिमाचल प्रदेशची सीमा जम्मू काश्मीर लडाख पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश उत्तराखंडला टच होते प्रमुख नद्या या ठिकाणी बघा चिनाबे रावीएे बियासे सतलजे यमुनाई या ठिकाणी भाषा हिंदी बोलली जाते बघा अटल बोगदा हा जगातील सर्वात मोठा महामार्ग बोगदा तोसुद्धा या ठिकाणी त्याची लांबी लक्षात ठेवा नऊ पॉईंट झिरो किलोमीटर नऊ पॉईंट झिरो दोन किलोमीटर प्रश्न काय बघा राष्ट्रीय ताप विद्युत निगम त्याला एन टी पी सी म्हणतात यामध्ये भारतात सर्वात मोठी जी काही तरंगती सौर ऊर्जा योजना आहे ती थी कोणत्या ठिकाणी चालू झालेली तर राईट आन्सर बघायचं ऑप्शन्स क्रमांक डी रामगुंडम तेलंगणा या ठिकाणी ही योजना चालू झालेली एन टी पी सीची पुढचा प्रश्न काय बघा ब्रिटेनच्या संसदने कोणत्या भारतीय महिलाला आयुर्वेद रत्न दोन हजार बावीस पुरस्काराने सन्मानित केलं आहे राईट आन्सर यायचं ऑप्शन्स क्रमांक आहे तनुजाने सरीला सन्मानित केलं आहे कोणाला तनुजाने सरीला सन्मानित केलं आहे अलीकडेच दोन हजार बावीस वर्षासाठी फ्रूट ऑफ द इयर म्हणून कोणतं फळ निवडलं आहे फ्रूट ऑफ द इयर म्हणून कोणतं फळ निवडलं आहे ऑप्शन क्रमांक ए ब्लॅकबेरी हे फळ निवडलेलं आहे लक्षात ठेवा ब्लॅकबेरी दोन हजार एकवीसमध्ये बघा टरबूज होतं त्याच्यानंतर मंदारीन मंदारीन हे दोन हजार वीसमध्ये होतं मंदारीन किती दोन हजार वीसमध्ये आणि दोन हजार एकोणीसमध्ये पप्पई हे फळं होतं लक्षात ठेवा निवडलं होतं फ्रूट ऑफ द इयर म्हणून लक्षात ठेवा बघा सी ए जी कॅगच्या पदी कोण आहेत बघा गिरीश चंद्र मुर्मू सी बी सी बी एस नवीन अध्यक्ष आत्ताच नियुक्त झाले आहेत निधी छिब्बर त्याच्यानंतर सी बी सी बीचे अध्यक्ष कोण आहेत माधवी पुरी बुच या काय आहेत बघा सी बीच्या अध्यक्ष आहेत त्यानंतर रेल्वे बोर्डाच्या अध्यक्ष आहेत व्ही के त्रिपाठी इस्रोचे सध्याचे अध्यक्ष आहेत बघा एस सोमनाथ डी आर डीओचे आहेत बघा जी सतीश रेड्डी कोण आहेत जी सतीश रेड्डी सध्याचे आर्मीचे प्रमुख कोण आहेत मनोज पांडे आहेत आर्मीचे उपप्रमुख कोण आहेत बघा बी एस राजू आहेत यू पी एस सीचे अध्यक्ष मनोज सोनी मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत राजीव कुमार आहेत कितवे आहेत हे कमेंट बॉक्समध्ये टाईप करा नीती आयोगाचे उपाध्यक्ष आहेत सुमन विरी नीती आयोगाचे नुकतेच बघा सीईओ परमेश्वरन अय्यर हे नियुक्त झाले आहेत सी बी टी अध्यक्ष नुकतेच नितीन गुप्ता नियुक्त झाले आहेत बी एस चे अध्यक्ष एस एस मुद्रा हे नियुक्त झालेले आहेत दिल्ली उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती झालेली दिल्ली उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून कोण नियुक्त झालेले आहेत तर राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक बी न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा हे दिल्ली उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त झालेले आहेत तर बघा कोण कोणत्या ठिकाणी नवीन मुख्य न्यायाधीश नियुक्त झालेले आहेत दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सतीश चंद्रा हे नियुक्त झालेले आहेत उत्तराखंड उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विपिन सांघी हे नियुक्त झालेले आहेत त्याच्यानंतर बघा हिमाचल प्रदेश उच्च न्यायालय याचे बघा न्यायमूर्ती अमजद ए सय्यद नियुक्त झालेले आहेत राजस्थान उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस एस शिंदे गुवाहाटी उच्च न्यायालयाचे कोण आहेत बघा न्यायमूर्ती रश्मीन एम त्यानंतर बघा तेलंगणा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उज्ज्वल भुईया लक्षात ते ठेवा तेलंगणा उच्च न्याया उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोण आहेत न्यायमूर्ती उज्ज्वल भुया तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या परिवारामध्ये नवीन असाल तर चॅनलला सीईओ म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आला आहे राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक ए परमेश्वरन अय्यर लक्षात ठेवा नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून परमेश्वरन अय्यर यांना नियुक्त करण्यात आलेले बघा ते अमिताभ कांत यांचं स्थान घेतील तीस जूनला ती रिटायर होतील त्यांचा कार्यकाळ बघा दोन वर्षाचा असेल नीती आयोगाची स्थापना बघा एक जानेवारी दोन हजार पंधराला झालेली याच्या अध्यक्ष कोण आहेत नरेंद्र मोदीत बघा आणि सीईओ कोण आहेत परमेश्वरन अय्यर नवीन उपाध्यक्ष बघा डॉक्टर सुमन बेरी हे पण लक्ष ठेवा महत्त्वाचे पॉईंट होते आपण डिस्कस केले पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे देशाचे पंचवीसावे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त खालीलपैकी कोण बनलेत आपल्या देशाचे पंचवीसावे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त खालीलपैकी कोण बनलेले आहेत राईट आन्सर यायचं ऑप्शन क्रमांक बी राजीव कुमार बघा नवीन मुख्य आयुक्त बनलेले आहेत बघा राजू राजीव कुमार यांनी बघा पंधरा मे दोन हजार बावीसला ला सुशील चंद्रा यांचं स्थान घेतलेलं आहे कोणाचं सुशील चंद्रा यांचं तर लक्षात ठेवा पंचवीसावे मुख्य निवडणूक आयुक्त बनलेत आपले राजू कुमार दोन हजार बावीस तेवीस साठी भारतीय उद्योग परिसंघाचे नवीन अध्यक्ष कोण निवडले आहेत राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए कोण बनलेत बघा संजू बजाज बनलेले आहेत ऑप्शन क्रमांक एक संजू बजाज नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी त्याला आपण काय म्हणतो एन आय एन आय एचे नवीन महासंचालक कोण बनलेले आहेत तर ऑप्शन क्रमांक डी दिनकर गुप्ता हे बघा एन आय एचे नवीन बनलेले आहेत बघा महासंचालक लक्षात ठेवा दिनकर गुप्ता नेक्स्ट क्वेश्चन हे बघा पंधरा मे दोन हजार बावीसला त्रिपुराचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ ग्रहण केली पंधरा मे दोन हजार बावीसला कोणी त्रिपुराचे नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण केली तर ऑप्शन क्रमांक ए डॉक्टर मानिक सहा ऑप्शन क्रमांक ए डॉक्टर मानिक सहा पुढचा प्रश्न आहे बघा मे दोन हजार बावीसमध्ये माध्यमिक शिक्षण बोर्ड त्याला आपण काय म्हणतो सी बी एस सी याचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आलेले आहे राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी निधी छिब्बर यांना याचं अध्यक्ष म्हणून नियुक्त केलेलं आहे ऑप्शन क्रमांक सी निधी छिब्बर यांना नियुक्त केलेलं आहे पुढचा प्रश्न आहे जून दोन हजार बावीस मध्ये खालीलपैकी कोणाला लोक वित्त आणि निधी संस्थेचे नवीन निदेशक म्हणून नियुक्त करण्यात आलेले राईट आन्सर हे बघायचं ऑप्शन क्रमांक बी प्रो आर कविताराव लक्षात ठेवा प्रो आर कविताराव यांना जून दोन हजार बावीस मध्ये राष्ट्रीय लोकवित्त आणि निधी संस्थेचे नवीन निदेशक म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे बघा पुढचा प्रश्न आहे उत्तर भारतातील पहिलं बांबू गाव कोणत्या राज्यामध्ये उभारण्यात येत आहे उत्तर भारतामधलं पहिलं बांबूगाव हे कोणत्या राज्यामध्ये उभारण्यात येत आहे तर याचा राईट आन्सर आहे बघा हिमाचल प्रदेशमध्ये पहिलं बांबूगाव हे उभारण्यात येत आहे लक्षात ठेवा या ठिकाणी आपला विषय चालू आहे बघा हिमाचल प्रदेशचा हिमाचल प्रदेशची निर्मिती पंचवीस जानेवारी एकोणीसशे एकाहत्तर झालेली आहे राजधानी कोणती बघा शिमला आहे राज्यपाल आहेत बघा बंडारू दत्तात्रय मुख्यमंत्रीत बघा जयराम ठाकूर विधानसभेचे या ठिकाणी अडुसष्ट सदस्य आहेत लोकसभेचे किती बघा या ठिकाणी चार सदस्य आहेत राज्यसभेचे तीन सदस्य आहेत याची बघा जम्मू काश्मीर लडाख पंजाब हरियाणा उत्तर प्रदेशला टच होते प्रमुख सुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत चिनाब हे रावी हे बियासे सतलजे यमुना हे या ठिकाणी प्रमुख भाषा हिंदी आणि पहाडी बोलली जाते अटल बोगदा जगातील सर्वात मोठा महामार्गाचा बोगदा आहे याची लांबी बघा नऊ पॉईंट दोन किलोमीटर लांबी पुढचा प्रश्न अत्यंत आणि अत्यंत महत्वाचा आहे बघा खालीलपैकी कोणाची नुकतेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या आशिया आणि पॅसिफिक विभागाच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक एक कृष्णा श्रीवासन कृष्णा श्रीनिवासन यांची नियुक्ती करण्यात आलेली बघा आय एम एफ म्हणजे काय इंटरनॅशनल मॉनिटरी फंड या ठिकाणी बघा आय एम एफ म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड यालाच आपण काय म्हणतो बघा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी याची स्थापना एक मार्काला विचारली जाते बघा याची स्थापना आहे सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे पंचेचाळीसला याची स्थापना झाली लक्षात ठेवा सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे पंचेचाळीसला हेडक्वॉर्टर लक्षात ठेवा वॉशिंग्टन डी सीमध्ये याचे हेडक्वॉर्टर आहे आणि जे काय याचे एम डी ए त्यांचं नाव आहे बघा क्रिस्टालिना जॉर्जिला पुढचा प्रश्न काय बघा बिमस्टेक इथं बघा बिमस्टेक या संघटनेने नुकताच जून दोन हजार बावीस मध्ये आपला कितवा स्थापना दिवस साजरा केलेला आहे बरोबर उत्तर बघा ऑप्शन क्रमांक चार पंचवीसवा म्हणजे रौप्य महोत्सव साजरा केलेला आहे लक्षात ठेवा ही जी काय बिमस्टेक आहे बघा याची स्थापना सहा जून एकोणीसशे सत्त्याण्णव ला ढाका या ठिकाणी झालेली लक्षात ठेवा हे पण महत्वाचं आहे खालीलपैकी कोणाची नुकतीच महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत दोन वर्षाच्या कालावधीसाठी लोकपाल म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे लोकपाल म्हणून बरोबर उत्तर बघा ऑप्शन क्रमांक चार एन जे ओझा यांची या रोजगार हमी योजनेअंतर्गत दोन वर्षाच्या कालावधीसाठी लोकपाल म्हणून नियुक्ती करण्यात आलेली हे पण लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघूयात आपण बाय खो बायको नाही बाय खो उत्सव खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे राईट आन्सर हे बघा ऑप्शन क्रमांक दोन आसाम या राज्याशी संबंधित आहे कोणत्या आसाम बोनालू हा उत्सव तेलंगणा राज्यामध्ये साजरा केला जातो बिहू हा आसाम राज्यामध्ये असतो ट्विलिफ हा जम्मू काश्मीरमध्ये साजरा केला जातो पोंगल हा बघा तमिळनाडूमध्ये साजरा केला जातो हॉर्नोमिल हा नागालँड राज्यामध्ये वांगला बघा मेघालय नागालँड आणि आसाम राज्यामध्ये चेरी ब्लासमन मेघालयमध्ये साजरा केला जातो त्यानंतरचा बघा अ हर्बल बघा या ठिकाणी हर्बल हा जम्मू आणि काश्मीरमध्ये साजरा केला जातो लोसार हा लडाख आणि तिबेटमध्ये साजरा केला जातो लोसुंग हा सिक्कीम राज्यामध्ये असतो बघा कानसोत जम्मू आणि काश्मीरमध्ये साजरा केला जातो हेरत हा जम्मू आणि काश्मीरमध्येच आणि शिरुई लिली हा मणिपूरमध्ये साजरा केला जातो हे सगळे उत्सव बघा खूप महत्त्वाचे आहेत सगळे एक ठिकाणी लिहून घ्या पण नेक्स्ट क्वेश्चन काय बघा खालीलपैकी कोणतं राज्य ड्रोनच्या सार्वजनिक व्यापाराला अधिकृतपणे मान्यते देणारं भारतामधलं पहिलं राज्य बनलेलं आहे एकदम आय एम पी प्रश्न डायरेक्ट पेपरमध्ये छापू शकतो राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक चार हिमाचल प्रदेश कोणतं राज्य बघा हिमाचल प्रदेश राज्य ड्रोनच्या सार्वजनिक वापराला अधिकृतपणे मान्यता देणारं भारतातील पहिलं राज्य बनलेलं आहे लक्षात ठेवा हिमाचल प्रदेश आणि एल पी जी कनेक्शन पूर्णपणे असणारं हिमाचल प्रदेश हे सुद्धा भारतातील पहिलं राज्य आहे बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा फिच रेटिंग्सने भारताचा जो काय दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षामध्ये जो काय विकास दर आहे हा किती राहण्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे हा किती राहण्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे तर ऑप्शन क्रमांक तीन सात पॉईंट आठ टक्के ठेवा सात पॉईंट आठ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे पुढचा प्रश्न काय बघा चो सोन हुई यांची नुकतीच खालीलपैकी कोणत्या देशाच्या पहिल्या महिला परराष्ट्र मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे परराष्ट्र मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली तर उत्तर कोरिया लक्षात ठेवा चो सोन हुई कोण चो सोन हुई यांची बागा कोणत्या देशाच्या पहिल्या महिला परराष्ट्र म्हणून नियुक्ती करण्यात आली तर उत्तर कोरिया ऑप्शन क्रमांक एक उत्तर कोरिया खालीलपैकी कोणत्या भारतीय बुद्धिबळपटूने नुकतेच नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा जिंकलेली आहे एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे तर ऑप्शन क्रमांक एक आर प्रज्ञानंद लक्षात ठेवा आर प्रज्ञानंद याने काय केलेलं आहे भारतीय बुद्धिबळपटू ह्या याने नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा जिंकलेली आहे खालीलपैकी कोणत्या देशाने चंद्राचा आत्तापर्यंतचा सर्वात विस्तृत भूगर्भीय नकाशा प्रसिद्ध केलेला आहे जे काय बारीक डोळ्याचे चायनीज चायनीजेत बघा त्यांनी हा शोध लावलेला आहे की चंद्राचा बघा आत्तापर्यंतचा सर्वात विस्तृत भूगर्भीय नकाशा काय केल्या के प्रसिद्ध केलेला आहे पुढचा प्रश्न काय बघा इन्स्टाग्रामवरती बघा दोनशे मिलियन फॉलोअर्स असणारा पहिला भारतीय व्यक्ती म्हणून खालीलपैकी कोणाचा उल्लेख करता येईल दोनशे मिलियन फॉलोअर बघा दोनशे मिलियन फॉलोअर असणारा कोण आहे तो भारतीय क्रिकेटर आहे बघा ऑप्शन क्रमांक चार विराट कोहली ऑप्शन क्रमांक चार विराट कोहली य या, यच यस यच यस एन सी या विद्यापीठाने खालीलपैकी कोणाला नुकतेच मानद दिलीट पदवीने सन्मानित केलं आहे बरोबर उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक चार रतन ताटा यांना या पदवीने काय केलेलं आहे सन्मानित केलेलं आहे ही जे काही युनिव्हर्सिटी ही मुंबईमध्ये बघा या विद्यापीठाने काय केलेलं आहे रतन ताटा यांना डिलीट या पदवीने सम सम्मानित केलेला आहे पुढचा प्रश्न काय बघा खालीलपैकी कोणाची नियुक्ती आर बी एल बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारीपदी करण्यात आली आहे खालीलपैकी कोणाची नियुक्ती आर बी एल बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक ए सुब्रमण्यम लक्षात ठेवा ए सुब्रमण्यम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे खालीलपैकी कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात नुकतेच सुफी उत्सव साजरा करण्यात आला एकदम आय एम पी प्रश्न आहे तर बघा ऑप्शन क्रमांक तीन जम्मू काश्मीर या ठिकाणी बघा सुफी उत्सव साजरा करण्यात आला कोणता सुफी हा उत्सव साजरा करण्यात आला खालीलपैकी कोणता दिवस हा जागतिक बालकामगार विरोधी दिन म्हणून साजरा करण्यात येतो खालीलपैकी कोणता दिवस हा जागतिक बालकामगार विरोधी दिन म्हणून साजरा करण्यात येतो राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक तीन बारा जून हा दिवस बघा जागतिक बाल कामगार विरोधी दिन म्हणून साजरा करण्यात येतो पुढचा प्रश्न काय बघा सगळ्यांनी एकदम जबरदस्त बघा खालीलपैकी कोणता दिवस हा जागतिक अल्बनिझम जागरूकता दिन म्हणून साजरा करण्यात येतो तर तेरा जून बारा जूनला काय असतो जे काय आपले कामगार विरोधी दिन आहे तो असतो आणि तेरा जूनला काय असतो अल्बनिझम दिन अल्बनिझम जागरूकता दिन असतो तेरा जूनला नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा चौदा जून या दिवशी कोणता दिवस साजरा करण्यात येतो कसा चौदा जून या दिवशी कोणता दिवस असतो तर आपल्या सर्वांना माहिती आहे बघा जागतिक रक्तदान दिन कोणता जागतिक रक्तदान दिन सर्वांनी रक्तदान केलं पाहिजे खूप चांगला असतं ते चौदा जून या दिवशी कोणता दिवस असतो बघा जागतिक रक्तदान दिन असतो जून महिन्यामधले काही महत्वाचे दिवसला आपण रिव्हिजन मारू एक जून तर एक जूनला बघा जागतिक पालक दिवस असतो दोन जूनला असतो बघा तेलंगणाचा स्थापना दिवस तीन जूनला जागतिक सायकल सायकल चार जून पुढचा प्रश्न बघा ए पी ई -E डी ए द्वारे आठ दिवसीय आंबा महोत्सवाचं आयोजन नुकतेच खालीलपैकी कोणत्या देशामध्ये करण्यात आलं राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक तीन बहरीन ऑप्शन क्रमांक तीन बहरीन या देशामध्ये करण्यात आलं काय आंबा पुढचा प्रश्न काय बघा खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने नुकतीच सुरक्षा मित्र प्रोजेक्ट नावाची योजना लॉन्च केली आहे कोणत्या राज्य सरकारने सुरक्षा मित्र प्रोजेक्ट नावाची योजना लाँच केली आहे राईट आन्सर याचं ऑप्शन क्रमांक दोन केरळ या राज्य सरकारने बघा ही योजना लाँच केलेली कोणत्या केरळ तर ही जी काय योजना आहे बघा याचं मुख्य वैशिष्ट्य काय तर ही कोणत्याही अपघाताची वेळी बघा संदेश पाठवणारी वाहन निरीक्षण प्रणाली आहे ही प्रणाली नुकतीच केरळ राज्यामध्ये कार्यान्वित करण्यात आलेली आहे निर्भया योजनेअंतर्गत हा प्रकल्प चालू झालेला आहे प्रवासामध्ये जर काही अनुचित घटना घडली तर ही प्रणाली वाहन मालकाच्या मोबाईल फोनवर संदेश पाठवेल जर वाहनाचा किंवा आपल्या गाड्याचा अपघात झाला तर चालकाने वाहनाचा वेग जास्त असल्यास मालकांना डायरेक्ट या ठिकाणून एस एम एस अलर्ट प्राप्त होईल पुढचा प्रश्न काय बघा बाल हक्क संरक्षण राष्ट्रीय आयोग एन सी पी सी आर एन सी पी सी आर, आर खालीलपैकी कोणता कालावधी बालकामगार निर्मूलन साप्ताहिक म्हणून साजरा करत आहे काय बालकामगार निर्मूलन सप्ताह म्हणून साजरा करत आहे तर बघा बारा ते वीस जून किती बारा ते वीस जून हा कालावधी साजरा करत आहे या ठिकाणी बघू शकता आपण जे काही आठवडे आहेत ते बघूयात तर पहिले बघा जागतिक प्रतिजैविक जागरूकता आठवडा हा अठरा ते चोवीस नोव्हेंबर दरम्यान असतो राष्ट्रीय नवजात आठवडा राष्ट्रीय नवजात आठवडा पंधरा ते एकवीस नोव्हेंबरपर्यंत जागतिक लसीकरण आठवडा चोवीस ते तीस एप्रिलमध्ये असतो जागतिक गुंतवणूक आठवडा चार ते दहा ऑक्टोबर जागतिक अंतराळ आठवडा चार ते दहा ऑक्टोबरमध्येच असतो भारतात वन्यजीव आठवडा दोन ते आठ ऑक्टोबर किती दोन ते आठ ऑक्टोबर त्यानंतर बघा राष्ट्रीय विज्ञान आठवडा बावीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय संस्कृत आठवडा एकोणीस ते पंचवीस ऑगस्ट त्याच्यानंतर बघा राष्ट्रीय पोषण आठवडा एक ते सात सप्टेंबर अंधत्व निवारण आठवडा सात एप्रिल एक ते सात एप्रिल बघा एक ते सात एप्रिल दरम्यान खालीलपैकी कोणता दिवस हा जागतिक वडीलधाऱ्यांशी गैरवर्तन जागरूकता दिन म्हणून साजरा करण्यात येतो गैरवर्तन जागरूकता दिन म्हणून साजरा करण्यात येतो तर बघा आपल्यासाठी जागरूकता म्हणजे काय जे काय का आपले आई वडील असतील वडीलधारी माणसे असतील किंवा म्हातारे माणूस असेल त्यांचा जर आपण आदर करीत नसेल तर आपल्या शिक्षणाचा काय उपयोग नाही त्यासाठी बघा एक क्षेप्रेड दिवस सुद्धा साजरा केला जातो पंधरा जून लक्षात ठेवा पंधरा जूनला हा सगळ्यांचा आदर केला जातो म्हणजे पंधरा जूनला नाही तर आपण मरूपर्यंत मोठ्यांचा आदर केला पाहिजे पुढचा प्रश्न खूप महत्वाचा आहे बघा पृथ्वी दोन ह्या लघु पल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची पंधरा जून दोन हजार बावीस रोजी ओडिसातील चांदीपूर एकात्मिक प्रक्षेपण चाचणी केंद्रामधून यशस्वी चाचणी करण्यात आली तर पृथ्वी दोन च्या अनुषंगाने खालीलपैकी योग्य विधान आपल्याला निवडायचं आहे बघा हे क्षेपणास्त्र जमिनीवरून जमिनीवर मारा करणारं क्षेपणास्त्र आहे हे पहिलं विधान आहे दुसरं विधान बघा हे एक स्वदेशी बनावटीचं अनुदृष्ट्या सक्षम असं क्षेपणास्त्र हे दुसरं विधान आहे या मिसाईलची मारक क्षमता तीनशे पन्नास किलोमीटर इतकी बघा तीनशे पन्नास किलोमीटर इतकं ते त्याची काय मारक क्षमता आहे म्हणजे हे जे काही तीन निविधन आहेत बघा हे ती निविधनं कशे आहेत बरोबर आहे हे क्षेपणास्त्र जमिनीहून जमिनीवर मारा करणार आहे बघा हे आपल्या स्वदेशी बनावटीचं आण्विकदृष्ट्या सक्षमासं क्षेपणास्त्र आहे आणि याची जी काही क्षमता आहे ही साडेतीनशे किलोमीटर इतकी किती साडेतीनशे तर हे जे काय पृथ्वी दोन हे लघु पल्ल्याचं बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे याची जी काही चाचणी ही पंधरा जून दोन हजार बावीस रोजी चांदीपूर एकात्मिक प्रक्षेपण चाचणी केंद्रातून यशस्वी चाचणी झालेली बघा हे क्षेपणास्त्र एक सिद्ध झालेली प्रणाली आणि या लक्ष्यावर आचूक मारा करण्यासाठी सक्षम आहे जे काय टार्गेट असेल जे काय उद्ध्वस्त करायचं असेल त्या ठिकाणी एकदम आचूक मारा करणारं हे क्षेपणास्त्र आहे पृथ्वी दोन याची मारक क्षमता लक्षात ठेवा किती आहे तीनशे पन्नास किलोमीटर आहे बघा किती तीनशे पन्नास किलोमीटर भारतातील पहिलेच काय प्रश्न आहे भारतातील पहिलेच सेंट्रलाइज एसी रेल्वे टर्मिनल खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये कार्यान्वित करण्यात आलं आहे कोणत्या राज्यामध्ये कार्यान्वित करण्यात आलेलं आहे तर ऑप्शन क्रमांक एक कर्नाटक हे कार्यान्वित करण्यात आलेलं आहे कुठं तर मित्रांनो कर्नाटक राज्याचे जे काही राज्यपाल का आहेत त्यांचं नाव आहे बघा थावरचंद्र गहलोत मुख्यमंत्री बघा बसवराज बोंबई विधानसभेचे बघा या ठिकाणी दोनशे पंचवीस सदस्य आहेत विधान परिषदेचे पंच्याहत्तर सदस्य आहेत लोकसभेचे बघा या ठिकाणी अठ्ठावीस सदस्य आहेत कर्नाटकमध्ये राज्यपूल कोणतं आहे कमळे बघा राज्यपोल कमळे राज्यपक्षीय निलकंठ राज्य, राज्य प्राणी बागा हत्ती राज्य वृक्ष चंदन प्रमुख नृत्य या ठिकाणी भरतनाट्यम आहे बघा याची सीमा अरबी समुद्र गोवा महाराष्ट्र आंध्र प्रदेश तमिळनाडू आणि केरळ राज्याला टच होते या ठिकाणी प्रमुख नद्याचा विचार केला कावेरी तुंगभद्रा कृष्णा मलयप्रभा शरावती या काय भागा या ठिकाणी प्रमुख नद्या आहेत पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणता देश हा नुकताच भांगची शेती करण्यास आणि विक्री करण्यास कायदेशीर मान्यता देणारा आशियातील पहिला देश बनलेला आहे आपल्या आशियामधील पहिला देश बनला आहे एकदम आय एम पी प्रश्न आहे बघा राईट आन्सर याचा ऑप्शन क्रमांक चार कोणत्या भागात थायलंड हा देश बनलेला आहे ऑप्शन क्रमांक चार थायलंड हा देश बघा भांगची शेती करण्यासाठी आणि विक्री करण्यासाठी कायदेशीर मान्यता देणारा आशियातील पहिला देश बनला आहे टू अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी नुकतेच भारतीय वंशाच्या कोणत्या व्यक्तीची त्यांच्या विज्ञान सल्लागारपदी नियुक्ती केली आहे राईट आन्सर याचं ऑप्शन क्रमांक एक आरती प्रभाकर लक्षात ठेवा आरती प्रभाकर यांची नियुक्ती करण्यात आली या ठिकाणी बघा भारतीय वंशाच्या अनिता आनंद यांची नुकतीच खालीलपैकी कोणत्या देशाच्या संरक्षण मंत्रीपदी नियुक्ती झाली तर कॅनडा कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीची नुकतीच संयुक्त राष्ट्र भांडवल विकास कोषच्या कार्यकारी सचिवपदी नियुक्ती करण्यात आली तर बघा श्रीती सिन्हा हे पण लक्षात ठेवा कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीची नुकतीच नासाच्या कार्यकारी प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली तर भाव्य लाल लक्षात ठेवा भाव्य लाल पुढचा प्रश्न बघा आशियातील सर्वात लांब दात असलेला हत्ती भिगेश्वराचा नुकताच खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये मृत्यू झाला आहे कोणत्या राज्यामध्ये मृत्यू झाला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन कर्नाटक या राज्यामध्ये मृत्यू झाला आहे कोणत्या कर्नाटक पुढचा प्रश्न काय पहा मायक्रोसॉफ्टने आपलं ब्राऊझर इंटरनेट एक्सप्लोर किती वर्षानंतर बंद करण्याची घोषणा केलेली तर आपलं बघा हे सत्तावीस वर्षानंतर बंद करण्याची घोषणा केलेली किती सत्तावीस वर्षानंतर बंद करण्याची घोषणा केलेली ते जे काही मायक्रोसॉफ्ट आहे त्याने आपलं बाउजर जे काय इंटरनेट आहे मायक्रोसॉफ्ट इंटरनेट एक्सप्लोरर बंद करण्याची घोषणा केलेली तर हे जे काही मायक्रोसॉफ्ट इंटरनेट आहे पंधरा जून दोन हजार बावीसपासून बंद करण्यात येणार आहे तर हे जे तर मित्रांनो सध्या याचा वापर खूपच कमी म्हणजे पाच टक्के केला जात होता दोन हजार तीनपर्यंत मायक्रोसॉफ्टचं हे जे काही वेब ब्राऊझर हे टॉपवर होतं बघा दोन हजार तीनपर्यंत काय होतं टॉपवर होतं नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ग्लोबल स्टार्टअप इकोसिस्टम रँकिंग दोन हजार बावीसमध्ये आशियातील पहिलं राज्य कोणतं ठरलेलं आहे राईट आन्सर याचं ऑप्शन क्रमांक तीन केरळ राज्य हे बघा पहिलं राज्य ठरलेलं आहे कोणतं केरळ राज्य भारताचा फुटबॉलपटू सुनील छेत्री नुकताच सर्वाधिक गोल करणाऱ्या जगातील कितवा खेळाडू बनलेला आहे तर हा पाचवा खेळाडू बनलेला लक्षात ठेवा भारताचा जो काही फुटबॉलपटू आहे सुनील छेत्री नुकता सर्वाधिक गोल करणारा जगामधील पाचवा खेळाडू बनला आहे पुढचा प्रश्न आहे कोलंबिया देशामध्ये संपन्न झालेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये कोणी विजय मिळवला आहे कोणी विजय मिळवला आहे याचा राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक दोन गुस्तवो पेट्रो लक्षात ठेवा गुस्तावो पेट्रो यांनी विजय मिळवला आहे पुढचा प्रश्न बघूयात आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मेंदू संशोधन केंद्राचं उद्घाटन केलं आहे काय मेंदू संशोधन केंद्राचं उद्घाटन केलं आहे तर ऑप्शन क्रमांक तीन बेंगळुरू लक्षात ठेवा बेंगळुरू या ठिकाणी मेंदू संशोधन केंद्राचं उद्घाटन केलं आहे भारतातील पहिलं डॉल्फिन संशोधन केंद्र कुठे पटना बिहार या ठिकाणी भारतातील पहिलं ड्रोन संशोधन केंद्र केरळ राज्यामध्ये कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या राज्यामध्ये कर्कोरोक निदान आणि संशोधन केंद्राचं उद्घाटन केलं तर केरळ राज्यामध्येच केलेलं आहे पॅरिस फ्रान्स येथे आयोजित दोन हजार बावीस स्काय ट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड्समध्ये भारत आणि दक्षिण आशियातील सर्वोत्कृष्ट प्रादेशिक विमानतळाचा पुरस्कार कोणत्या विमानतळाने जिंकला आहे कोणत्या विमानतळाने जिंकला आहे तर ऑप्शन क्रमांक एक कैपेगोंडा आंतरराष्ट्रीय विमानतळाने हा पुरस्कार जिंकलेला आहे बघा तर बघा या ठिकाणी स्काय ट्रॅक्स ही युनायटेड किंगडम आधारित सल्लागार संस्था आहे जी एअरलाइन्स आणि विमानतळ पुनरावलोकन आणि रँकिंग साईट चालवते याच स्काय ट्रॅक्सकडून स्काय ट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड्स हे जे काही वार्षिक पुरस्कार जे दिले जातात बघा हे अवॉर्ड्स जागतिक विमानतळ ग्राहक समाधान सर्वेक्षणावर आधारित आहेत जे पाचशे विमानतळावर ग्राहक सेवा आणि सुविधांचं मूल्यांकन करून दिले जातात बघा बेंगलोरच्या कैपेगोडा आंतरराष्ट्रीय विमानतळाने पॅरिस फ्रान्स या ठिकाणी आयोजित दोन हजार बावीस स्काय ट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्डमध्ये भारत आणि दक्षिण आशियातील सर्वोत्कृष्ट प्रादेशिक विमानतळाचा पुरस्कार जिंकलेला आहे लक्षात ठेवा बेंगळुरूचं जे काही कैपेगोडा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे त्याने जिंकलेलं आहे एकदम आय एम पी क्वेश्चन आहे तर बघा आपण थोडं विमानाविषयी माहिती बघू सर्वप्रथम बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे नागपूरमध्ये सर्वांना माहिती आहे राफेल विमान निर्माण करणाऱ्या कंपनीचं नाव विचारलं तर बघा डेसाल्ट ॲव्हिएशन लक्षात ठेवा त्याच्यानंतर हे भारत सरकारने कोणत्या वर्षापर्यंत देशामध्ये दोनशे वीस नवीन विमानतळं तयार करण्याचं ठरवलेलं आहे जे काही लक्ष आहे ते दोन हजार पंचवीसपर्यंत आहे बघा त्याच्यानंतर बघा पाच आंतरराष्ट्रीय विमानतळ असणारं भारतातील एकमेव राज्य कोणतं आहे तर उत्तर प्रदेश आहे त्यालाच आपण म्हणतो यू पी ए बघा भारतातील पहिली सागरी विमानसेवा गुजरात राज्याने चालू केलेली विमानतळावरती हायब्रिड वीज निर्मिती करणारं भारतातील पहिलं विमानतळ कोणतं आहे तर लक्षात ठेवा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ लक्षात ठेवा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुढचा प्रश्न आहे बघा बी एस पाटील यांनी नुकतेच खालीलपैकी कोणत्या राज्याचे लोक आयुक्त म्हणून शपथ घेतलेली आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन कर्नाटक राज्याचे लोक आयुक्त म्हणून बी एस पाटील यांनी नुकतीच शपथ घेतलेली बघा कर्नाटक राज्याची पुढचा प्रश्न खूप महत्वाचा आहे खालीलपैकी कोणतं विमानतळ नुकतंच जल आणि सौर ऊर्जा प्रकारच्या हरित ऊर्जेच्या मिश्रणावर संपूर्णपणे धावणारं भारतातील पहिलं विमानतळ बनलेलं आहे संपूर्णपणे धावणारं भारतातील पहिलं विमानतळ बनलेलं आहे तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन इंदिरा गांधी इंटरनॅशनल विमानतळ लक्षात ठेवा इंदिरा गांधी इंटरनॅशनल विमानतळ तर बघा दिल्लीमधलं इंदिरा गांधी इंटरनॅशनल विमानतळ एक जूनपासून जल आणि सौर ऊर्जेकडे वळलेलं आहे यामुळे या, या प्रकारच्या हरित ऊर्जेच्या मिश्रणावर संपूर्णपणे धावणारं भारतातील पहिलं विमानतळ हे बनलेलं आहे बघा एक जूनपासून विमानतळाची सुमारे सहा टक्के विजेची गरज ऑन साईट सौर ऊर्जा प्रकल्पामधून भागवली जाते आणि उर्वरित भागात चौऱ्याण्णव टक्के हे जलविद्युत प्रकल्पामधून त्या ठिकाणी येत आहे पुढचा प्रश्न काय बघा खालीलपैकी कोणता दिवस हा जागतिक पर्जन्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो कोणता जागतिक पर्जन्य दिन तर बावीस जून हा जो काय दिवस आहे बघा कोणता बावीस जून हा काय दिवस आहे हा जागतिक पर्जन्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो जागतिक पर्जन्य दिवस बघा बावीस जून पर्जन्यवानांचं महत्व अधोरेखित करण्यासाठी आणि त्यांच्या संवर्धनासाठी आवश्यकबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी बावीस जून रोजी जागतिक पर्जन्यवन दिन म्हणून साजरा केला जातो यावर्षी जी काही थीम होती बघा ती काय होती द टाइम इज नाऊ अशी निश्चित करण्यात आली होती काय द टाइम इज नाऊ या थीमचा उद्देश काय लोकांना पृथ्वीवरील जीवनसृष्टी टिकवण्यासाठी पावसाची जंगले पावसाची जी काही जंगले आहे बघा ती किती महत्वाची आहेत याबद्दल जागरूकता करणे होय पुढचा प्रश्न काय बघा भारतीय जनता पार्टीने खालीलपैकी कोणाला राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी नामांकन दिलं आहे तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक चार द्रौपदी मुर्मू कोणाचं द्रौपदी मुर्मू त्या मूळच्या बघा ओडिसा राज्यातील रहिवासी असून त्या राष्ट्रपती झाल्या तर या पदावर पोहोचणाऱ्या त्या पहिल्या महिला आदिवासी महिला ठरणार आहेत पहिल्या आदिवासी महिला ठरतील खालीलपैकी कोणता दिवस हा आंतरराष्ट्रीय विधवा दिन म्हणून साजरा करण्यात येतो तर बघा तेवीस जून हा जो काय दिवस आहे हा आंतरराष्ट्रीय विधवा दिन म्हणून साजरा करण्यात येतो कोणता तेवीस जून हा जो काय दिवस आहे हा आंतरराष्ट्रीय विधवा दिन म्हणून साजरा करण्यात येतो तर या ठिकाणी जे काही महत्वाचं आपण बघूयात विधवा विहोत्तोजक मंडळ महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी काय केलं होतं सुरू केलं होतं त्याच्यानंतर बघा विधवा विवाहाला मान्यता देणारा कायदा लॉर्ड डल हौसीने अठराशे छप्पनमध्ये मध्ये तयार केला होता सतीबंदी कायदा पण लक्षात ठेवा चार डिसेंबर अठराशे एकोणतीस सतीबंदी कायदा चार डिसेंबर अठराशे एकोणतीस रोजी लॉर्ड विल्यम बेंटिक लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी सुरू केला होता त्याच्यानंतर कोविड एकोणीसमुळे विधवा झालेल्या स्त्रियांसाठी मिशन वास नावाची जी काही मोहिम आहे ती आपल्या महाराष्ट्र सरकारने चालू केली पुढचा प्रश्न काय बघा एक देश एक रेशन कार्ड वन नेशन वन रेशन कार्ड ही जी काही केंद्राची योजना लागू करणारं भारताचं छत्तीसवं म्हणजे काय शेवटचं राज्य कोणतं आहे शेवटचं राज्य कोणतं आहे तर ऑप्शन क्रमांक चार आसाम आहे बघा शेवटचं राज्य कोणतं आसाम आहे शेवटचं राज्य आहे पुढचा प्रश्न आहे बघा खालीलपैकी एकदम आय पी प्रश्न डायरेक्ट पेपरमध्ये छापू शकतो खालीलपैकी कोणाची नियुक्ती एन आय ए लक्षात ठेवा खालीलपैकी कोणाची नियुक्ती एन आय एच्या महासंचालकपदी करण्यात आली आहे महासंचालकपदी करण्यात आली आहे ऑप्शन क्रमांक एक दिनकर गुप्ता यांची नियुक्ती याच्या पदी करण्यात आलेली बघा पुढची इट इंटेलिजन्स ब्युरोचे संचालकपदी करण्यात आले त्याला आपण काय म्हणतो आय बी राईट आन्सर या ऑप्शन क्रमांक एक तपन कुमार डेक यांची या पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे तर बघा जी काय इंटेलिजन्स ब्युरो आहे ही भारताची देशांतर्गत सुरक्षा आणि गृह मंत्रालयाच्या अंतर्गत प्रत्येक गुप्तचर संस्था आहे याची स्थापना अठराशे सत्याऐंशी मध्ये केंद्रीय विशेष शाखा म्हणून करण्यात आली होती आणि ही जगातील सर्वात जुनी संस्था म्हणून सुद्धा ओळखली जाते आणि हे जे काय बघा तपन कुमार डेका आहेत हे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी बॅच हिमाचल प्रदेश केडरचे आय पी एस अधिकारी त्यांचे नुकतीच बघा इंटेलिजन्स ब्युरो संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली ते सध्याची बघा इंटेलिजन्स ब्युरोचे संचालक आहेत आणि ते बघा अरविंद कुमार यांची जागा घेणार आहेत ज्यांचा कार्यक्रम बघा तीस जूनला संपत आहे तर बघा खालीलपैकी कोणत्या संस्थेने नुकतेच भारतातील रेल लॉजिस्टिक प्रकल्पासाठी दोनशे पंचेचाळीस दशलक्ष डॉलर कर्ज मंजूर केला आहे तर ती बँक आहे बघा जागतिक बँक कोणती आहे जागतिक बँक तर बघा जागतिक बँकेने नुकतेच भारताचे उच्च कार्बन उत्सर्जन आणि रेल्वेमधील कमी मॉडेल वाहतूक जे काय वाहतुकीचा वाटा कमी करण्यासाठी रेल्वे लॉजिस्टिक प्रकल्पासाठी दोनशे पंचाळीस दशलक्ष जे काही डॉलर विभागातील कर्ज मंजूर केलेलं आहे हा या प्रकल्पामुळे या क्षेत्रातील अधिक खाजगी गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळण्यास देखील मदत होणार आहे खालीलपैकी कोणत्या संघाने सत्याऐंशी वी रणजी ट्रॉफी दोन हजार एकवीस बावीस जिंकली आहे कोणत्या संघाने सत्याऐंशी वी रणजी ट्रॉफी जिंकली आहे मध्य प्रदेश राज्याने बघा ही जिंकलेली रणजी ट्रॉफी कोणत्या मध्य प्रदेश मध्य प्रदेशची राजधानी काय बघा भोपाळे याची सीमा उत्तर प्रदेश छत्तीसगड महाराष्ट्र गुजरात राजस्थानला टच होते क्षेत्रफळानुसार राजस्थान एक नंबरला आहे मध्य प्रदेश दोन नंबरला आहे आणि आपले महाराष्ट्र तीन नंबरला आहेत लोकसंख्येनुसार पाचवं राज्य बघा विधानसभेचे या ठिकाणी दोनशे एकतीस सदस्य आहेत राज्यसभेचे अकरा सदस्य आहेत लोकसभेचे किती आहेत या ठिकाणी एकोणतीस सदस्य आहेत पुढचा प्रश्न बघा वर्ल्ड गोल्ड काउन्सिलने नुकतेच जारी केलेल्या अहवालानुसार दोन हजार एकवीस मध्ये भारत जगातील सर्वात मोठा पुनर्वापर करणारा देश म्हणून उदयस आला कितवाय बघा तो ऑप्शन क्रमांक चार चौथा देश म्हणून उदयस आला आहे पुढचा